वाममार्गी तांत्रिक लोकांच्या जगानं नेहमीच सामान्यांचं कुतूहल जागृत केलं आहे पाताळ यंत्री ही एक अशी गूढ तांत्रिक कथा आहे जी आपल्याला तांत्रिकांच्या अजब दुनियेत घेऊन जाते श्रोते हो ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे हिंदू धर्मात अनेक विविध प्रथा आहेत त्या सर्व प्रथांचा आम्ही आदर करतो याची श्रोत्यांनी कृपया नोंद घ्यावी पाताळयंत्री भाग पाचवा एखादा अडाणी शेतकरी बायका मुलांसहित शेती करत राहतो एक दिवस युद्ध होतं आणि सैनिक गावातून जातात काही जण त्याचं धान्य ओढून देतात तर काही जण त्याच्या बायको मुलीला अंगाखाली घेतात बिचारा शेतकरी प्रतिकार करू शकत नाही काही जण तो अपमान आणि विटंबना सहन करून राहतात पण कधी कधी त्यांच्या सहनशीलतेचा अंत होतो तो शेतकरी बंड पुकारतो विरोधी सैनिकांना जाऊन भेटतो त्याला सुद्धा एखादी जुनाट तलवार दिली जाते ज्या बायका मुलांच्या प्रेमापोटी तो हे पाऊल उचलतो त्यांनाच सोडून तो, तो युद्धावर जातो लहानपणी शूर सरदारांच्या कथा ऐकलेल्या असतात पण प्रत्यक्ष युद्धभूमीवर पोटात अन्न नसताना डोळ्यावर झोप असताना त्याचा सरदार त्याला पुढे ढकलतो त्याचे काही दिवसांचे मित्र कापले जातात कधीकधी -कधी त्याला इजा होते आपण कुठे लढलो कुणासाठी लढलो हेच त्याला समजत नाही मढ्याच्या अंगावरून वस्त्र आणि चिलखत तो चोरतो भूकेनं विवळून वाटेवर कुणा गरीब शेतकऱ्याचं धान्य चोरतो कधीकधी दारूच्या नशेतून त्याच्या मुलीलासुद्धा ओढून नेतो ती ओरडते आक्रंदन करते तिचा चेहरा त्या विनवण्या कधी कधी ओळखीच्या वाटतात पण नक्की काही आठवत नाही माणूस जन्माला येताना वाईट म्हणून येतो का त्या सैनिकानं आपल्या बायका मुलांना हात लावला नसता तर आज ह्या मुलीला आपण हात लावला असता का चूक कुणाची मी दुर्बल आहे म्हणून माझी युद्धाला सैनिकांना नेणाऱ्या राजाची सैनिकांची की जन्माचं रहाट गाडगं हे असंच असतं शुक चालत चालत विचार करत होता सह्याद्रीचे अनेक कडे कपारी त्याला चालून जायचे होते अनेक नद्या नाले त्याला पार करायचे होते आपल्या जीवनाच्या सत्यावर विचारमंथन करायला आणखी कधी वेळ मिळेल आपण काय करणार हे त्याने खूप आधीच ठरवलं होतं पण आपण करतो ते बरोबर की वाईट हे ठरवण्यासाठी मात्र त्याला आत्ताच वेळ मिळाला होता अनेक विद्या आणि प्रचंड ज्ञान त्याला प्राप्त झालं होतं पण त्याचवेळी पूर्वीपेक्षा आपण थोडे लहान झालो आहोत असं कुठंतरी खोलवर वाटत होतं आपल्या अस्तित्वाचे काही भाग मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी हरवले आहेत असं वाटत होतं त्याने आठवण्याचा खूप प्रयत्न केला पण जास्त काही त्याला आठवलंच नाही तसं पाहता या जंगलात त्याचं काय बरं काम होतं इतरांप्रमाणे त्याची सुद्धा सामान्य स्वप्न होती तंत्र मंत्र त्याच्यासाठी नव्हते त्याला कॉलेजमध्ये जायचं होतं आईबरोबर राहायचं होतं शिकून तिला चांगले दिवस दाखवायचे होते रस्त्याच्या कडेला डोंबारी लोक जादू दाखवत ते पाहून तो थक्क व्हायचा कुणी त्याला तू अगम्य विद्येच्या शोधात फिरशील असं सांगितलं असतं तर त्याने त्या व्यक्तीला मूर्खात काढलं असतं पण कदाचित त्या शेतकऱ्याला सुद्धा कुणी तू हातात तलवार घेऊन युद्धभूमीवर जाशील असं सांगितलं असतं तर खरं वाटलं नसतं पण अतिशय सामान्य पापभिरू माणसाच्या मनाला सुद्धा सीमा असतात त्यावर ताण पडला की तो माणूस तुटतो मोडून पडतो कधी कधी मोत्यांच्या माळेप्रमाणे विखरून जातो नामशेष होऊन जातो तर कधी कधी ज्वालामुखीप्रमाणे उद्रेक करून जातो शुक सुद्धा तुटला होता लहानपणी त्याला पाण्यात कागदी नाव सोडायला फार आवडायचं कधीकधी आपण सुद्धा एका होडीवर स्वार होऊन अथांग सागराच्या कुशीत जाऊ असं त्याला वाटायचं पण त्या कागदी होड्या नेहमीच पाण्यानं मऊ होऊन बुडून जायच्या कागदाची ती होडी पाण्यात विरघळून लुप्त व्हायची आणि आपलं स्वप्नसुद्धा त्याचप्रमाणे विलुप्त होत आहे असं त्याला वाटायचं आज त्याची विद्या सिद्ध झाली होती चार वर्षापासून तो जे शोधत होता ते त्याला सापडलं होतं पण त्याच्या त्या ध्येयाची होडी पाण्यावर तरंगत होती काही काळ जाईल आणि कदाचित ती विरून जाईल हे सगळं संपेल तेव्हा मन रिकामं रिकामं होईल आणि त्यावेळी मी काय करू बरं शुकाच्या मनात विचार आला अनेक दिवस रात्र वाटचाल करून तो शेवट मानव वस्तीच्या जवळ आला होता पायाची सालटी सुटली होती पोटात कावळे ओरडत होते शरीराला दुर्गंध येत होता आणि तशात त्याला एक एस टी येताना दिसली तो लाल रंगाचा ओबडधोबड डब्बा बेढ भालचालीनं त्याच्या जवळ येत होता धुरळ्यामुळे बसवरची पाटी दिसत नव्हती पण जवळ येताच तिने करकचून ब्रेक मारला कुठे जाणार स्वामीजी चालकानं विचारलं मुंबई शांतपणे असं तो म्हणाला आणि शुक आज चढला